आज सुंदर असं संसदचं मैदान सकाळपासून पार पडलं होतं, पण नैसर्गिक आपत्तीमुळे काही कठोर निर्णय आयोजकांना आणि आपल्या सर्वांना घ्यावे लागणार आहेत। ते सर्वांच्या हिताचे निर्णय, सर्व गोष्टींचा विचार करून स्टेजवर उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींनी एकमताने घेतलेले आहेत। त्याबाबत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे यांना ही पूर्वकल्पना देऊन आजचे आपण निर्णय घेतोय। काही लोकांचं असं मत होतं की आज पाऊस भरपूर झालाय, उद्या तुम्ही सेमी फायनल घ्या, पण आपल्याला परमिशन फक्त आजची असल्यामुळे आणि ती काल शेवटच्या अगदी डेडलाईनला फ्रान्स साहेबांनी एक दिवसाची परमिशन दिल्यामुळे आपण उद्या सेमी फायनल घेऊ शकत नाही। त्यामुळे आता काही गाड्या म्हणजे एक ते दोन गट सात न पळाले, काही आठ न पळाले, काही नऊ न पळाले, काही दहा न पळाले, पण सरासरी सर्वांचा विचार करून जो गट विजेता बैल मालक आहे त्याला 4000 रुपयाचं बक्षीस किंवा त्याची गट पास ती रक्कम इथं दिली जाणार आहे। आपण गट विजेत्या मालकानं पावती घेऊन यायचंय आणि आपल्या बरोबर असणारा आपल्या जोडीदार जो असेल बैल मालक त्यालाही घेऊन या, तो नसेल तर तशा पद्धतीची सही करून तुम्ही द्या की दोघांच्या वतीनं मी हे आज 4000 रुपये स्वीकारतोय। दुसरी गोष्ट, जवळपास 35 गटांचे निकाल झाले, 37 गटांचे निकाल दिलेले आहेत, त्यात जे काही दोन तीन गट असतील ज्यांचे निकाल नसतील त्यांचा विचार केला जाईल, पण जे गट पळाले तर ज्यात सामने दिलेले आहेत त्या सामन्याच्या दोन्ही गाडी मालकांना 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। तुम्ही उरलेले बैलगाडी मालक जे 50 पर्यंत गट पुकारले होते त्यांनी प्रत्येकाने आपापली पावती घेऊन यायची, फक्त गडबड गोंधळ करायचा नाही आणि आपापली प्रवेश फी माघारी घेऊन जायची आणि सर्वांनी सहकार्य करायची, एवढी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीने विनंती करतोय तुम्हाला। गोकुळाष्टी निमित्त भव्य बैलगाडी ओपन स्पर्धा, माननीय श्री हर्षवर्धन पाटील साहेब केसरी किताब स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केली, त्या पद्धतीने चांगला प्रतिसाद मिळाला। आजच्या या कार्यक्रमाला सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले, ते 4 वाजता गेस्ट हाऊसला उपस्थित राहिलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, आज त्या ठिकाणी माननीय हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थित आम्ही हा कार्यक्रम पार पाडणार होतो, परंतु नैसर्गिक आपत्तीपुढे कुणाचाच इलाज चालत नाहीये। आणि दुसरी गोष्ट एक सांगायचंय की काल प्रांत साहेबांनी आम्हाला 5 वाजता परवानगी मिळाली, ही साधारण आपल्याला आजच्या दिवसाचीच परवानगी होती, त्याच्यामुळं आपण नाही इलाजाने तुम्ही पण नाराज होऊ नका, आम्ही पण नाराज होत नाही, त्याच्यामुळं उद्या काय आपण घेऊ शकत नाही, त्याला काय नाही इलाज आहे, म्हणून तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो। आता अखिल भारतीय संघटनेचे आमचे मित्र अनिल नितीनाबा शेवाळे असतील किंवा अध्यक्ष असतील, आपले विलास देशमुख असतील, ताते असतील, विकास सर असतील किंवा सुनील मोरे असतील, आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला किंवा आमची कमिटीची सगळी जी नितीनाबा असतील किंवा वसुंधरा फाउंडेशनचे आपले देवडे साहेब असतील किंवा वाघमोडे असतील, आणि सगळ्यांनी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की जी गाडी गटात बसलेली आहे, म्हणजे देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी गाडी गटात बसलेली आहे त्या गटात गाडी बसलेल्याला 4000 रुपये देणार आहे, आणि दुसरी गोष्ट, जी गाडी समान निकाल बसलेला आहे त्या गाडीला आम्ही 2000 रुपये देणार आहे। दुसरी गोष्ट, ज्या गाड्या पळाल्या नाहीत आलं लक्षात त्यांना त्यांची प्रवेश फी माघारी देणार आहे, आणि ज्या राहिलेल्या आहेत बरोबर राहिलेल्या गाड्या ज्या आहेत पळाल्या नाहीत त्यांची प्रवेश फी माघारी देणार आहेत। हे दुसरं अजून आणि एक मिनिट, बैलगाड्या अखिल भारतीय संघटनेचे सर्व पदाधिकारी आल्याबद्दल सर्वांचं मी संयोजनाच्या आयोगाच्या कमिटीन वतीने सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो। त्याचप्रमाणे बैलगाडी शर्यतीचे सर्व मालक, चालक, ड्रायव्हर यांचं सुद्धा मी स्वागत आणि आभार मानतो आणि मी थांबतो या ठिकाणी। पावती आहे, आम्हाला सहकार्य करा, पावती पाहिजे, पावतीप्रमाणे पैसे मिळतील, तुम्ही गडबड गोंधळ करू नका, मी 11 वाजेपर्यंत इथं थांबल पण सगळ्यांचं पैसे देऊन जाईल, आलं लक्षात, कोणाची गाल मोठं लागून घेणार नाही मी आणि तुम्ही पण लागून घेऊ नका, मी शेवटपर्यंत इथं थांबेल, 12 वाजेपर्यंत थांबेल व सगळ्यांचं पैसे देऊन जाईल, एवढं मी विनंती करतो सगळ्यांना, सगळ्या गाडी मालक चालकांनी विनंती करावी।